श्री गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन आज दिनांक 30 ऑगस्ट. आजच्या प्रवचनाचा विषय समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण. विषयी गुंतले सर्वजण चित्त मन तेथे केले अर्पण, तेथे कोणाचं न येई समाधान. पावी सुखदुःख समसमान विषयाचा केला कंटाळा, परिमणावर बसला त्याचा असं थार. पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला. हा दोष नाही पैक्याला, आपण त्याला सत्य मानला. एका मानापोटी दुःखाचे मूळ हे जाणती सर्व सकळं. वैभव संपत्तीचा सहवास हाच दुःखास कारण खास. व्यवहाराच्या चालीने चालावे, वेळ प्रसंग पाहून वर्तावे. चित्ती समाधान राखावे, जोवर जरूर व्यवहारात राहणे, तोवर त्याला जतन करणे. ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख. व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्या पाशी, तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसऱ्या पाशी. ज्याचा जो संबंध आला तो पाहिजे रक्षण केला. आपले कडून कोणाचे न दुखवावे अंतकरण, तरी व्यवहारात जे करणे जरुरी ते करावे आपण. संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भुलून. मिष्ट भाषण वरी वरी विष राहे अंतरी, असल्याची संगती नसावी बरी. ज्याचा त्यास द्यावा मान. लहानाचे राखावे समाधान, मोठ्यांचेही व्हावे लीन. मोठ्यांचे पुढे भावे लीन, वागत जावे जगी सर्वास ओळखून. मनाने भावे श्रेष्ठ, भायांगी राहावे कनिष्ठ. न करावा कोणाचा उपमर्द, अत्यंत कठीण हे खरे असे. गोड भाषण असावे नित्य, आळसाला न द्यावा थारा. सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला, पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे. पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे. तरी व्यवहारात निधेपणे न राहावे, आळशीपण नसावे. देह आळशी न ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे. मागे काय झाले हे न पाहावे, उद्या काय होईल हे मनी न आणावे. आज व्यवहारात योग्य दिसेल दिसेल जतसे वागावे. प्रयत्नाचा कंटाळा न करावा. आज जे मिळाले ते घ्यावे, पुढे जास्त मिळण्याचा प्रयत्न करावा. काम विना केले काम न मिळत असे दाम. धन संग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. थोडे थोडे लोकांचे देत जावे, आणखी जास्त न करावे. नोकरी ज्याची करणे जाण त्याचे मानावे प्रमाण. व्यवहारात असावी दक्षता, अचूक प्रयत्न करावा सर्वथा. प्रपंचात असावे दक्ष, सत्याचा धरावा पक्ष. जो प्रसंग येईल जैसा, प्रपंचात वागेल तैसा. याचे नाव प्रपंचात दक्षता. व्यवहार करावा ऐसा जपून, कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून. भगवंताचे आहो आपण ही मनी ठेवावी ओळखन. समाधानाचे स्थान एका रामा वाजून नाही जाण. म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान. राखून नामाचे अनुसंधान. प्रवचन येथेच पूर्ण झाले. आजचा विचार, प्रयत्न वाचून व्हावे हित, ऐसे न आणावी चिंतात. श्रीराम समर्थ.